आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. जयसिंगपूर बसस्थानकात कोथळी स्टॉपच्या शेडमध्ये गेली 4 दिवस बेवारस अवस्थेमध्ये एक वृत्त मरणयातना भोगत पडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याला 2 ते 3 दिवस अन्नपाणी मिळाले नसल्याने भुकेने व्याकुळ असलेल्या त्या इसमास नाव गाव पत्ता सांगता येत नव्हते. याबाबत काही तरुण युवकांनी ही माहिती सामाजिक कार्यकर्ते साई जिमचे अध्यक्ष विनायक गायकवाड यांना फोनवरून दिली. विनायक गायकवाड यांनी आपले सहकारी मित्र अझर पटेल व संभाजीपूरचे आनंदराव खाडे तसेच पंकज बिराजदार यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. अझर पटेल यांनी नवीन चादर आणून त्या वृद्ध इसमाच्या अंगावर टाकली. विनायक गायकवाड आणि सहकारी मित्र यांनी प्राथमिक स्वरूपात वृद्धाची विचारपूस करून त्यांना पाणी पाजले. त्यानंतर सर्वांनी जयसिंगपूर पोलिसात धाव घेऊन सपोनी नामदेव शिंदे यांच्याशी चर्चा करत हकीकत सांगितली. यावेळी सपोनी शिंदे यांनी तातडीने पोलीस नाईक युवराज कांबळे यांना बोलावून मदतीस पाठवले. 108 रुग्णवाहिकेतून बेवारस अवस्थेत असलेल्या त्या वृद्धास सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात सांगितले. विनायक गायकवाड व उपस्थित सर्वांनी पोलीस नाईक युवराज कांबळे यांच्या मदतीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वृद्धास उपचारास दाखल केले. दरम्यान मरणयातना भोगत असलेल्या एका निराधार वृद्धास प्रसंगावधानाने सपोनी नामदेव शिंदे यांच्या मदतीने विनायक गायकवाड, आनंदराव खाडे, अझर पटेल यांनी वृद्ध इसमास पुन्हा एकदा जीवनदान दिल्याने शहर परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. जाने जाने.